राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 120व्या जन्मजयंतीनिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आलं. कमलाबाई गुगळे, सुवालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ गुगळे परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं. या शिबिरासाठी उद्घाटक अभयकुमार व अजितकुमार गुगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, नगरसेवक प्रकाश बागणागरे, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, निलेश शिंगळे, उद्योजक अभिजित गांधी, श्रुती गांधी, सीए सोहन गुगळे, डॉक्टर साधना गुगळे, डॉक्टर कल्पना गुगळे, सारिका गुगळे, हर्षल गुगळे, श्रद्धा गुगळे, लक्ष्मी गुगळे, दंतरोगतज्ञ डॉक्टर अपर्णा पवार, डॉक्टर प्राची गांधी, डॉक्टर प्रणव डोंगरवाल, डॉक्टर तृप्ती डोंगरवाल, डॉक्टर कोमल ठांगे, डॉक्टर वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, प्रकाश चलाणी, डॉक्टर आशिष भंडारी, वसंत चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलच्या सेवाकार्याचा गौरव केला. मी सगळ्यांना सगळे जे काही डेंटल शी रिलेटेड म्हणजे दातांच्या संबंधित जे काही आपले ट्रीटमेंट करायचे असेल सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते की आज येऊन आपल्या मोफत तपासणीमध्ये त्याचा सहभाग घ्यावा. आपल्याकडे काय काय जसे ट्रीटमेंट जे होतात ते मी सांगायचे होते. इम्प्लांट्स जे की स्क्रू टाकून हाडामध्ये टाकले जातात त्याची कॉस्टिंग खूप जास्त जाते, 20-30 हजार पर इम्प्लांट जातो. जसं आज आपलं शिबिर आहे त्याच्यामध्ये कमी किमतीत आणि योग्य दरामध्ये अल्प दरामध्ये आपल्याकडे ट्रीटमेंट होतात. रूट कॅनलची सेटिंग जसे 3-3-4-4 वेळेस आपल्याकडे लोकांना चिकन हाडा लागतो, गरज पडत नाही. वन सेटिंग सिंगल सेटिंग मध्ये रूट कॅनल होतं. लहान लेकरांचे धक्के डॉक्टर्स आपल्याकडं 24/7 अवेलेबल आहे तपासणीसाठी. कसे येते तसं त्यांचा उपचार होतो. ऑर्थोचे ट्रीटमेंट वेळे वागले जातं जसे पुढे मागे योग्य दिसण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी असतात ते आपण इथे ट्रीटमेंट असते. त्याची दात स्वच्छ करणे, हिरडीला सूज येणे, तसंच टॅपिंग्स म्हणजे पक्के दात बसवणे, कवळीचे दात करणे, कारखानीचे दात करणे आणि मेटल्स म्हणजे मेटल्स सिरामिक्स असे वेगवेगळे कॅपिंग्स आपल्याकडं उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी स्वॉटर आहोत ज्या ठिकाणी कत्तर खाणार कित्येक गोष्टी या ठिकाणी वाचल्या. कोरोना काळात सुद्धा त्यांनी चांगली सुविधा या ठिकाणी दिली आहे. आपले मित्र काशीची भंडारी त्यांचं काम या ठिकाणी पण चांगलं आहे. ते अहोरात्र या ठिकाणी काम करत असतात. आमच्या दरवेळेस त्यांना काहीतरी अडचणी असतात. आमच्या काका शेठला खालनीला सुद्धा थोडं या करीत आहे ते कमी करा ते कधी नाही म्हणत नाही. ठीक आहे पाठवून द्या काहीतरी करतो. एक तर त्यांचं बिल ऑलरेडी कमी असतं तरी पण आम्ही पाठवलं तरी ते काही ना काही करून त्या पेशंटचं समाधान करतो. आज डेंटलचा शिबिर आहे. दातांच्या समस्या वाढत राहिलेल्या आहेत. मॅडम आमचा दात दातचा प्रॉब्लेम आहे. काही धंदा खाल्लं ना काही प्रॉब्लेम नाही. आमचा मी सॉल्व करून द्यायचं मी पैशांमध्ये. परंतु असे जे शिबिर असतात हे सर्वसामान्य कुटुंबाला खरं तर पर्वणी असतात. ते वर्षभर ह्या अशा शिबिराची वाट पाहत असतात. आणि खरं तर या हॉस्पिटलमध्ये जर महत्त्वाची एक गोष्ट सांगायची झालं गुगळे बाबींनी आता सांगितलं की पूर्वी या ठिकाणी स्लॉटर हाऊसचं आरक्षण होतं. आमदार अरुण काका नगराध्यक्ष असताना त्यांनी ठराव केला, त्याचा पाठपुरावा केला आणि या स्लॉटर हाऊसचं खरं तर या ठिकाणी आरक्षण जे आहे ते हॉस्पिटलचं आरक्षण टाकलं आणि त्याच्यानंतर ही खऱ्या अर्थाने ही मोठी वास्तू उभी राहिली आणि इथं हे हॉस्पिटल नव्हतं, हे आरोग्य मंदिर झालं. कारण सुरुवातीला प्रत्येक जणांनी हॉस्पिटल म्हणूनच आपण विचार करतो पण राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादानं हे खरं तर हे आरोग्य मंदिर झालेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर शिबिर आपण जर नगर शहरामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी रोजच शिबिराचे उद्घाटन होतात. त्या ठिकाणी तपासणी होते परंतु या ठिकाणी त्याच्यावरचे पुढचे उपचार अत्यल्प दरामध्ये केले जातात. शस्त्रक्रिया असतील त्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या महात्मा फुले योजना आहे त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट केलं जातं. त्यांचं पिवळं रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत असे उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाते. तरीही कुणाला जर एखाद्याकडं रेशन कार्ड नसेल किंवा त्याच्याकडं प्रॉपर डॉक्युमेंट नसतील तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही उपचार केला जातो. जसं मागाशी सांगितलं किंवा आमदार अरुण काका जास्त असतील, संक्रम भाई असतील,
यांच्या काकांच्या सोबतीला ठराव केला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने ह्या हॉस्पिटलची पाया खरी झाली. परंतु या नगर शहराला एक नगर शहराची लाईफलाईन म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही असं या पद्धतीचं काम आहे. या ठिकाणी आमचे डॉक्टर राशीष भंडारी असतील, प्रकाशजी असतील, छानाने सर्वच या ठिकाणचे सर्व विश्वस्त जसं महाराजी भोसले साहेबांनी सांगितलं की आमच्याकडं जर कोणी म्हणजे मुळातच इथं अत्यंत अल्पदारामध्ये कमी दारामध्ये चांगले दर्जेदार सेवा या ठिकाणी रुग्णांना मिळत असेल, अत्यंत दर्जेदार सर्व डॉक्टर्स आहेत, मशिनरी आहेत आणि अत्यंत अल्पदारामध्ये असेल तरीही एखादा जर खूपच परिस्थितीने गरीब असेल, त्याची क्षमता नसेल, तर अशा वेळेला मात्र नेहमीच आमचं आशिष भंडारी सरांना त्याच्यासाठी त्रास असतो. त्यांच्या जन्मदिनांक यात्री एन सोशल फाउंडेशनच्या अनुभवशास्त्रीमध्ये आज या ठिकाणी जे दत्तरोग शिबिर आयोजित केलेले अशा या कार्यक्रम पैसे असणारे उघडे कुटुंब अहमदनगर महानगरपालिकेचे सन्माननीय उपमहापौर गणेशजी भोसले, नगरसेवक सन्माननीय प्रकाशजी भाग्यनगरे, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय भोसेजी दिले जिंगळे, डॉक्टर कडैया, डॉक्टर भंडारी यांचे सर्व सहकारी बंधू, खरं तर माझ्या अगोदर सर्व मान्यवरांनी या हॉस्पिटलच्या बाबत जे कार्य करतात त्याबद्दल सर्व माहिती सांगितली. मी थोडं वेगळं बोलणार आहे. पूर्वी खरं तर अर्थशास्त्राच्या नियमानुसार अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या तीन प्रामुख्याने गरजा असायच्या. परंतु मागील एका दशकामध्ये या गरजामध्ये आता बदल झालेला आहे. अन्नाची गरज तर आहेच, वस्त्राची गरज सुद्धा आहे, परंतु निवाऱ्याच्या ऐवजी आता मेडिकलची गरज ही प्रामुख्याने यातील सर्वांच्या पुढे आलेली आहे. काळेला मेडिकल एक नंबर लिहिलं तर अन्न हे दोन नंबरला सुद्धा जात आहे. आणि खरं तर अशा प्रकारचं काम करण्याचं मोठं कार्य या नगर शहरामध्ये अंधदृष्टीचं हॉस्पिटल या ठिकाणी करत आहे. आणि या कार्याला या हॉस्पिटलला खरं तर चालना देण्याचं काम अहमदनगर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि जिल्ह्याचे आमदार आदरणीय काका, त्यावेळेला नगरसेवक असणारे आमचे गणेशजी भोसले या सर्वांच्या सहकार्याने खरं तर या ठिकाणी ही जागा या फाउंडेशनला जैन समाजाच्या लोकांना उपलब्ध करून दिली. त्यामुळं खरं तर नगर शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये ही मंडळी काम करत आहे. मागेच आनंदोशी महाराजांच्या स्मृतीदिनाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा जेव्हा आले होते तेव्हा त्या कार्यक्रमात जेव्हा आम्ही होतो तेव्हा त्यांनी खरं तर आपल्या या हॉस्पिटलच्या सर्व सहकार्यांना विनंती केली होती की मी माझ्या बारामती भागामध्ये खरं तर जागा उपलब्ध करून देतो, मोठं हॉस्पिटल बांधून देतो, त्याचं व्यवस्थापन तुम्ही त्या खेळी करा. हे जेव्हा होतं तेव्हा याचा अर्थ तुमच्या कार्याची दखल हा समाज घेत असतो. यहाँ उपस्थित सभी महानुभावों को मेरा सादर जय जिनेंद्र और अपनी सेहत की तरफ सतत रहने वाले यहाँ जो भी बांधव उपस्थित है उन सभी को मेरा नमस्कार. अभी भोसले साहब ने कहा कि पैसे को मॉनिटरी इसको कितना इम्पोर्टेंस है कि अगर रास्ता बनाना है, कुछ भी बनाना है, जो भी चीज़ हो उसके पीछे पैसे की ज़रूरत होती है. तो इन्हीं चंद चीज़ों के लिए मैं कुछ कहना चाहूँगी कि भगवत गीता में कहा है दातव्य इति यत्र दानं दीयते अनुपकारेण देशे काले च पात्रे च तत् दानं सात्विकं स्मृतम्. इसका ये मतलब है कि सात्विक दान की व्याख्या यहाँ की गई है कि सही समय पर सही इंसान के हाथों सही कार्य करने के लिए अगर कोई दान दिया जाए तो उसे सात्विक दान कहते हैं. परम पूज्य आनंद ऋषि जी के जन्मोत्सव का ये सही समय है. जैन सोशल फेडरेशन से बड़ी कोई संस्था नहीं हो सकती और समाज कार्य से बड़ा कोई कार्य नहीं हो सकता. प्रास्ताविका डॉक्टर वसंत कटारिया यांनी हॉस्पिटलची माहिती दिली. डेंटल कॅम्प सुरू होत आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर सुशील महाराजांना मी वंदन करतो. आणि आजच्या जसं आशिष भंडारे म्हटले तसं एक दुग्धचर्चा योग आहे. आमच्याकडे आज सगळेच मोठे मोठे लोक आहेत, आमचे गेस्ट पण मोठे आहेत, आमचे बस पण मोठे आहेत आणि खूप अभिमान वाटतो की एवढे जवळ लोक असताना आपण एवढं काम करू शकतो. नाभांच्या गोळ्याबद्दल सांगायचं तर म्हणजे 31 वर्षापासून आम्ही एकत्र माझा भाऊ येतो एकत्र आहोत. खूप मनापासून तन मन धन असं म्हणजे जे काय आहे ते सगळं त्यांनी दिले तर जे काय दोघतिक आम्ही काम करतो त्यांच्याबद्दल खूप खूपच मोठा खरीचा नाही एक अति मोठा वाटा आहे. आणि मनापासून करतात, मनापासून सगळं प्रत्येक वेळेस दान दान दिलं तर ह्या म्हणजे पैशाचा विषयच नाही, खूप मनापासून दिलं जातं.
पण प्रत्येक ठिकाणी काम करायचे प्रत्येकाचे स्वतः थोडेसे आजारी असतात पण तरी सुद्धा प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी चौकशी करणे विचारणे मीटिंगला येणे प्रत्येक जेव्हा जेव्हा सभेला येणे कौतुक वाटतं फार फारच कौतुक वाटतं मला त्यांचं आमच्या सगळ्या लोकांचे आम्ही बसतो त्यामुळे सगळ्यांचा संबंध खूप चांगला आहे एकदम पवित्र माणूस आहे मनाचा असं सगळं आमचं सगळं मित्र परिवार सांगतात त्यांची पूर्ण फॅमिली आली आलेली आहे चांदा गुगळे अजित गुगळे कल्पना गुगळे सोहन गुगळे सारिका गुगळे हर्षल श्रद्धा रोणन लक्ष्मी गुगळे आणि त्यांचे जावई सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नवीन उदयास आलेला तारा आहे नगरमध्ये तो अभिजित गांधी खूप मोठं काम आहे खूप मोठं मन आहे त्यांनी ह्या नवीन प्रोजेक्ट आता मी नवीन हॉस्पिटलचा एक एज्युकेशनचा प्रोजेक्ट करतोय सर आम्ही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश चलानी यांनी मानले या शिबिरात 122 रुग्णांची मोफत दंतरोग तपासणी करण्यात आली महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर